मिस नेहल. नमस्कार मिस स्वाती. सासू सुनेचा किचन कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. संध्याकाळी सूर्यास्ताची झाली आता वेळ. मम्मी आमची घेऊन आली मस्त मस्त भेळ. आता या वाक्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली आजची रेसिपी कुठली असणार आहे. स्नेहल तुला एक सांगू, भेळ पाहिल्यावर मला काय वाटतं, सासू सुनेचं नातं हे असं भेळेसारखंच आहे. भेळेत जशा सगळ्या चवी असतात, आंबट, गोड, तिखट, चटपटी, या सगळ्या चवी एकत्र आणि मग एक छान चव बनते, तशीच तसंच काहीच नात्यांचं आहे. कारण जेव्हा सगळ्याच चवी बॅलन्स असतात तेव्हाच रेसिपी जमते असे म्हणतो आपण. एकदा का हा बॅलन्स जमला की हा बॉन्ड पण भेळेसारखाच चटपटीत आणि हवा हवासा वाटतो. म्हणजेच ही रेसिपी अगदी सोपी आणि सहज अशी बनणारी आहे, अगदी आमच्या नात्यासारखी. भेळ ही एक अशी डिश आहे ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ती चव ऍडजस्ट करून खाऊ शकता. चला मम्मी, मग रेसिपीला सुरुवात करूया. हो नक्कीच. ओके, आज आपण चिंचखुजराची जी चटणी बनवणार आहोत ती तुम्ही खूप साऱ्या रेसिपीसाठी वापरू शकता. ही चटणी तुम्ही चाटच्या सर्व रेसिपींसाठी वापरू शकता, जसे की पाणीपुरी, शेवपुरी, पापडी चाट, रगडा पॅटीस. चला तर मग आपण बघूयात चिंच खजुराच्या चटणीसाठी काय काय लागतं ते. इथे आपण घेतलेला आहे एक मोठा बाऊल खजूर जो आपण 2 तास भिजवलेला आहे, आणि एक छोटा बाऊल चिंच आपण घेतलेली आहे तीही आपण 2 तास भिजवलेली आहे. तसेच 2 सुक्या लाल मिरच्या, लसणाच्या 2 कुड्या, चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे तिखट. इथे आम्ही 2 चमचे तिखट घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा चाट मसाला आणि 1/2 वाटी गूळ आपण इथे घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता. 1/2 वाटी टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच 1 मोठा बाऊल बारीक चिरलेला कांदा. कांदा तुम्ही जास्त घेऊ शकता, जितका कांदा जास्त तितकी तुमची भेळ अजून टेस्टी लागते. 1 छोटा बाऊल आपण बारीक चिरलेली कोथिंबीर इथं घेतलेली आहे, आणि अंदाजे 1 बाऊल आपण ही बारीक शेव घेतलेली आहे, त्याला 0 नंबरची शेव असं पण म्हणतात. भेळ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लागणार आहे तर हे सांगली स्पेशल भडंग मुरमुरे. इथे आपण एक कढई घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत तेल. तर मम्मी काय बनवणार आहे आपण आता? आपण हे भेळेसाठी मुरमुरे बनवून घेतो, म्हणजे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर साईडला एक तिखट मीठ आणि थोडीशी हळद लावलेले एक वेगळे मुरमुरे बनवतात आणि त्याने आपली भेळ खूप स्वादिष्ट होते. म्हणजे चला मग आता आपलं तेल गरम झालेलं आहे, काय टाकायचं त्याच्यात? ओके, त्याच्यात आपण टाकलेली आहे थोडीशी हळद, 1 चमचा तिखट आणि मुरमुरे टाकलेले आहे, आणि त्याला छान मिक्स करून घ्या. फोडणीचा एकदम मस्त वास येतो, खमंग झाली फोडणी. वा वा, क्या बात आहे. आणि आता त्याच्यात टाकूयात चवीप्रमाणे मीठ, त्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला मम्मी, मग आता चटणी कशी करायची दाखवता का? हो नक्कीच. आता हे बघ, आपले खजूर आहेत ज्याच्या मी बिया काढून ते छान भिजवून घेतले, ते मऊ झालेले दिसत आहेत तुला, पण किती छान दिसत आहेत. हो खूप मस्त. आता काय टाकणार आहोत? हे बघ, हा चिंचेचा कोळ, चिंच भिजवलेली आहे आणि अशा रीतीने त्याच्यातले बिया आणि बाकीचं सगळं मोठे सगळं काढून हा असा चिंचेचा कोळ बनला आहे. ओके, आणि तो चिंच म्हणजे किती तास भिजवली होती आपण? साधारण 2 तास. खजूर आणि चिंच आपण एकाच वेळेस भिजवलेली आहे. ओके, आता आपण त्याच्यात टाकणार आहोत भिजवलेला गूळ. आता आपण त्याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूया. हे काय आहे? हा 1 चमचा चाट मसाला आहे, ज्याने आपली चटणी खूप अशी छान चटपटीत बनेल. ओके, आणि 2 लसणाच्या कुड्या. लसूण जास्त नाही टाकायचं, इतकाच टाकायचा, पण याने आपली चटणी खूप टेस्टी, खूप चटपटीत होते. ओके, आणि हे काय टाकतो आपण? हे आपण जिरपूड, जिरे भाजून ग्राइंड करून घेतलेले आहेत, घरी बनवलेली जिरेपूड आहे. ओके, आता आपण या मिश्रणाला ग्राइंड करून घेऊया. ही आपली चिंच खजुराची चटणी आता तयार आहे, आणि तुम्ही बघू शकता तिचा रंग, ती किती छान लाल दिसते आणि तितकीच तिची चवही चटपटीत आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. एका पातेल्यामध्ये भडंग मुरमुरे घेतले
आता ही आपली तिसरी स्टेप आहे. तर आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि छानशी हिरवी हिरवी मस्त आपली कोथिंबीर. वाव, किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता. आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत चिंच खजुराची चटणी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, म्हणजे जर तुम्हाला जास्त आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आणि ही बारीक शेव, त्याला आम्ही 0 नंबरची शेव म्हणतो. आता त्याला छान मिक्स करा. तुम्ही बघू शकता त्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. बाहेर आपण चाट खातो तेव्हा तुम्हाला दिसलं असेल की असं फास्ट मिक्सिंग केलं जातं. आणि त्याचा कलर एकदम मस्त आलाय. वाव, म्हणजे आता तोंडाला पाणी सुटलंय, कधी खाते असं वाटतंय मला. आपली भेळ रेडी आहे, तिला आपण छान मस्त सर्व करणार आहोत. वाव, किती सुंदर दिसतीये, व्हेरी नाईस. तर त्याला पुन्हा गार्निश करूयात बारीक शेवेने. वाव, मला असं वाटतंय मी बाहेर गाडीवर आली आहे आणि मस्तपैकी भेळ ऑर्डर केली आहे आणि आता खाणार आहे. वाव, अशा प्रकारे आपण त्याला मस्त सजवलेलं आहे. बघ, अशी ही छान चटपटी आणि कलरफुल भेळ आपण अगदी रेडी टू सर्व आणि आता मुलांना ती देण्यात मला खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. हो, आणि मी वाटच बघते की कधी एकदा हा व्हिडिओ संपतोय आणि कधी एकदा मी ही भेळ खातीये अगदी. तर तुम्हाला आजची आमची रेसिपी कशी वाटली, आवडली ना? तर तुम्ही ही भेळ लवकरच करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया किंवा काही टिप्स असतील तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.